मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मराठी भाषेचे गाढे विद्वान, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबईत झाला. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाच्या नबाबाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी एल्फिंटन्स संस्थेत संस्कृताल शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. 1816 ते ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्त झाले. 1852 डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. भिल्लांच्या बडांचा बिमोड त्यांनी कुशलतेने केला. दादोबा पांडुरंगांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केले. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील नवतरुणांना आधुनिक ज्ञानविज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली. त्यामुळे आपल्या समाजातील दोष व उणीवा त्यांची जाणीव त्यांना होऊ लागली. या जाणीवेतून 1844 त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मंछाराम बिनमणिशंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने मानवधर्म सभा स्थापन केली. ईश्वर एक आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर भक्तीसाठी भक्ती करावी, सर्वाशी समानतेने वागावे इत्यादी उदात्त तत्वांचा पुरस्कार त्यांनी केला. परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने दादोबांनी मुंबई येथे 1859 परमहंस सभा स्थापन केली. यातून पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली. आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात. त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाला.